डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या 20 एप्रिलच्या भागात परी पॅलेसमध्ये एकटीच फिरत असते तेव्हा ती पिकुचूला खेळताना बघते. तिला बघून पिकुचू घाबरतो आणि पळू लागतो. परी त्याच्या मागे पळते. इकडे समीर त्याचा मोबाईल चेक करत असतो तेव्हा शेफालीचे आलेले 40 मेसेजेस बघून समीर वैतागतो. तितक्यात तिचा कॉल येतो आणि तुम्ही माझ्यावर रागवला आहात का असं ती विचारते. तेव्हा समीर तो दुसऱ्याच टेन्शन मध्ये आहे असं म्हणतो. तेव्हा शेफाली त्याला टेन्शन कमी करण्यासाठी प्राणायाम करायला सांगते. समीर प्रयत्न करतो पण त्याला काही जमत नाही. तो ते नंतर करेल असं म्हणतो. इकडे परी पिकुचूला दादा दादा असं म्हणत त्याच्या मागे पळत असते. ती त्याला शोधू लागते. तेव्हाच ते एकमेकांना आदळतात. ते दोघं एकमेकांची ओळख करून देतात. तितक्यात समीर तिथे येतो आणि तिला घरातला फॅमिली फोटो दाखवून सगळ्या चौधरी कुटुंबाची ओळख करून देतो आणि सगळ्यांना आजी आजोबा म्हणायचं असं सांगतो. तो पिकुचू आणि तिला खेळायला सांगतो. त्या दोघांचं बोलणं सुरू असतानाच सत्यजित काका तिथे येतो आणि परीला तिथे बघून घाबरतो. तो तिला तिच्या खोलीत जायला सांगतो. परी त्याला लगेच आजोबा म्हणून हाक मारते आणि बॉस काकांनी तुमची ओळख करून दिली असं म्हणते. सत्यजित काका तिला बघून खुश होतो आणि पिकुचूला तिला नेहाकडे सोडायला सांगतो. ते दोघही जात असताना परी लगेच मिथिला काकूच्या खोलीत शिरते. मिथिला काकू तिच्याशी बोलत असते तेव्हा तिथे विश्वजित काका दारूच्या नशेत येतो. विश्वजित काकाला मिथिलाने परीला खोली बाहेर काढलं असं वाटतं आणि तो तिला ओरडत असतो. त्यांना दारूच्या नशेत बघून परीला ते आजारी आहेत असं वाटतं. ती त्यांना लगेच आजोबाशी हाक मारते आणि तुमचे पाय दुखत आहेत का असं विचारते. ती त्यांना औषध घ्यायला सांगते आणि पळून जाते. विश्वजित काका तिला बघून खुश होतो. पिकुचूला शोधता शोधता परी सुकून आजोबांच्या खोलीत शिरते. आजोबा तिला बघतात आणि जवळ बोलावतात. ती आजोबांना सॉरी म्हणते आणि पुन्हा खोलीत ती येणार नाही असं म्हणते. तेव्हा आजोबांना अचानक ठसका लागतो. परी त्यांना खुर्चीत बसवते तर पिकुचू सगळ्यांना बोलावू लागतो. पण परी आजोबांना पाणी देते आणि त्यांच्या पाठीवरून हात फिरवते. ती पिकुचूला आजोबांना बरं वाटतंय, कोणाला बोलवू नकोस असं म्हणते. ती आजोबांना वर बघायला सांगते आणि तुमची सासू कांदा खाते असं म्हणते. परीचं हे बोलणं ऐकून आजोबांना हसू येतं. इकडे यश किचन मध्ये येतो आणि परीसाठी त्याने गेस्ट रूम रेडी केल्याचं सांगतो. तितक्यात रेश्मा त्या दोघांना परी आजोबांच्या खोलीत असल्याचं सांगते. पिकुचू परी आणि आजोबा खेळत असतात. आजोबांना मुलांसोबत खुश बघून यश खुश होतो. आजोबा परीला भेटून खुश असतात आणि नेहाला परी तिची उन्हाळ्याची सुट्टी संपेपर्यंत पॅलेसवरच राहणार असं म्हणतात. ते ऐकून परी खुश होते तर यश आणि नेहाला टेन्शन येतं. परी नेहाची मुलगी आहे हे आजोबांना कळणार का? मालिकेत आता काय ट्विस्ट येणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत रहा माझी तुझी रेशीमगाठ सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. डाउनलोड द Z5 ऍप नाऊ.